जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वाशिम बायपास परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीला पकडले. यावेळी 3 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून 3 मोटारसायकल जप्त करण्यात आला. या आरोपीकडून इतर मोटारसायकल चोरीचा प्रकार उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लव्हेकर यांना गुप्त माहिती मिळाली की मोटारसायकल चालणारी टोळी वाशिम बायपास परिसरात दुचाकी चोरणार आहेत. या माहितीच्या आधारे जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात प्रोव्हिजनल अधिकारी विजय दुबे, पोलीस अंमलदार शैलेश पाचपुरे, श्रीकांत पवार, सागर शिरसाट, गणेश फोकमारे, पवन डंबलकर यांनी सापळा रचला. यावेळी गणेश महादेव लांडे राहणार तायडे कॉलनी खामगाव, अमित कैलास शर्मा राहणार चोपडे भवन खामगाव, निखिल गोपाल सेवक राहणार श्रीराम चौक फळशी खामगाव या तिघांना मोटारसायकल चोरी करताना रंगेहात अटक करण्यात आली. गेल्या काही महिन्यापासून हे त्रिकूट मोटारसायकल चोरी करून त्याला विकण्याची कामे करीत होते. या आरोपीकडून 3 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या तिघांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई पोलीस करीत आहे. त्या गुन्ह्याच्या आरोपीच्या गाडीचा शोध घेत असताना दिनांक 18 एप्रिल रोजी आम्हाला काही संशयित असल्यामुळे गाडी विक्री करता आल्याची माहिती मिळाली. त्यावरून आमच्या पोस्टचे डीव्ही पथक स्टाफ यांनी वाशिम बायपास चौकच्या ठिकाणी संशयितमधला शोध घेतला. त्यांच्याकडे आम्हाला 2 दुचाकी मिळून आल्या. त्या अनुषंगाने जी आहे माहिती घेतली असता त्यातली 1 दुचाकी जी आहे ती खामगाव सिटी या ठिकाणाहून चोरी गेल्याची माहिती मिळाली. त्याचप्रमाणे दुसरी गाडी जी आहे ती पोस्ट जुने शहर येथून चोरी गेली होती, तीच गाडी आम्हाला त्या संबंधित आरोपितांकडून प्राप्त झाली. दोन्ही गाड्या तत्काळ पोस्टला आणून पुढील चौकशी करण्यात आली. दोन्ही गाड्या या गुन्ह्यातील असल्या कारणाने दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे आरोपी गणेश लांडे राहणार खामगाव तसेच त्याचे 2 साथीदार यांना सुद्धा नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आल्या. तसेच संबंधित आरोपितांचा रिमांड घेण्यात आला. रिमांडमध्ये सुद्धा त्यांनी आणखी 2 गाड्या ज्या आहेत त्या आपल्या बुलढाणा येथून आणल्याचे सांगितल्याने नमूद आरोपींकडून जे आहे त्या दोन्ही गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. सध्या ते 3 आरोपी यांचा रिमांड घेण्यात आलेला असून त्यांच्याकडून अशी वाहने जप्त करण्यात आलेली आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की गाडी आपली मोटरसायकल अथवा दुचाकी लावत असताना विशेषतः प्रॉपर ठिकाणी लावावी, लॉक करून ठेवावी, कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही या संबंधित पोलीस स्टेशनला तत्काळ तक्रार द्यावी. काही कुठून काही झाल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावा. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.